नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार असताना महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचा एकच उमेदवार या मतदारसंघात आहे महायुतीतील भांडणांमुळे या मतदारसंघाचं नाव खराब झालं असून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नसल्यानं येणाऱ्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याची भावना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार योगेश घोलप यांनी व्यक्त केली आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घोलप यांनी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करणारी रॅली काढली यापूर्वी या, या मतदारसंघातून बबन घोलप आणि योगेश घोलप यांनी सलग तीस वर्ष नेतृत्व केलं नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार योगेश घोलप हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आज त्यांची प्रचार रॅली होती आज तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात आहे एक जोरदार शक्ती प्रदर्शन शेवटच्या दिवशी तुमच्याकडनं पुन्हा एकदा केलं जात आहे काय वाटतंय मतदार तुम्हाला यावेळेला पुन्हा साथ देतील असं वाटतंय शंभर टक्के आपण उपस्थिती या ठिकाणी बघताय की इथे एकही कार्यकर्ता हा पैसे देऊन गोळा केलेला नाही आहे हे सगळे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे तळागळात काम करत आहेत हे सगळे आज बाहेर निघालेले अंतिम टप्प्याकडे ही निवडणूक येते एक दिवस आजचा प्रचाराचा राहिला आहे आणि कुठेही कमी न पडता हे संपूर्ण सैनिक आज रस्त्यावर उतरलेले आणि शक्तीप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम जे महाविकास आघाडीवर किंवा आमच्या उमेदवार म्हणजे उमेदवार म्हणून माझ्यावर जे केले हे त्याची आज परिस्थिती दिसते हा युतीचेच दोन उमेदवार आहेत एक शिंदेची शिवसेना आणि एक अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांच्यामध्ये झालेला भांडणाचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं खरं तर मी आता त्यांनाच त्यांच्या पक्षाचा उमेदवार सूचना त्याच्यामुळे महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा सा एकच उमेदवार या मतदारसंघात म्हणजे आमच्या माध्यमातून फिरतो आहे आणि महायुतीचा विषय झाला की त्या एक एकमेकांचा एकमेकांवर राहिलेला विश्वास राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा उमेदवार कोण ह्या कार्यकर्ते सगळे बुचकळत पडलेले आणि त्याच्यामुळे देवळाली मतदारसंघाचं पण यांच्यामुळे जे हसू होतं आहे ते व्हायला पाहिजे नव्हतं कारण उमेदवार ठरायला पाहिजे आता एक नाट्यमय त्या ठिकाणी ए बी फॉर्म कसं विमानाने पाठवला गेला त्याच्यानंतर उमेदवार गायब झाला आणि नंतर परत एकत्र आले आता कार्यकर्त्यांनी नेमकं का खास करून भारतीय जनता पक्षाने नेमकं का महायुतीचं काम करायचं कोणत्या उमेदवाराचं असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांचा एकच उमेदवार आहे त्याच्यामुळे इथं प्रश्न पडायचा प्रश्नच उपस्थित राहतो आपण बघतो योगेश घोलप आपल्यासोबत होते आमचा एकच उमेदवार आहे आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर संभ्रम नाही आहे त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर असलेला संभ्रम आणि आमचा एकच उमेदवार याचा फायदा या निवडणुकीमध्ये आपल्याला होईल असा विश्वास व्यक्त करतात त्यांचं सरकार असताना चौदाच्या आधी त्यावेळी त्यांनी आणलेले तिथले प्रोजेक्ट तर त्यांच्या सेफमधना त्यांनी जे फोटो काढले तर आम्ही सुद्धा या फोटोच्या माध्यमातून कसं अडाणी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे म्हणजे ची खरी ग्रोथ दोन हजार चौदाच्या आधी झाली सगळ्यात पहिल्यांदा चिमणबाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला दहा पैसे स्क्वेअर मीटरवर ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला आई एम जी दिल्या त्याच्यामध्ये अदानींचा सगळ्यात जास्त जो विकास झाला तो काँग्रेसच्या काळात देशात विदेशात आणि या सगळ्या होण्यासाठी सरकारची कशी मदत झाली दोन हजार चौदाच्या नंतरचे त्यांना मिळालेले प्रोजेक्ट आणि आधीचे प्रोजेक्ट कर्नाटकमधले असतील राजस्थानचे असतील याची एक लिस्ट आहे की पंजाबमध्ये भटिंडाला सोलर प्रोजेक्ट मिळाला त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात दिगी पोर्टच्या विषयात त्यांना काम मिळालं भूपेश बघेल यांनी त्यांना माइंड डेव्हलपिंग डेव्हलपर आणि ऑपरेटरचं काम कसं छत्तीसगडमध्ये दिलं ममता बॅनर्जीनी अडवाणी पोर्ट एस सीज कसं दिलं अशोक गेहलोत यांनी राजस्थान सरकारबरोबर दहा हजार मेगावॅट सोलरचं कसं केलं अशोक गेहलोतनी जयपूरचं एअरपोर्ट कसं केलं सुखविंदर सुखू हिमाचल यांनी दर्लाघाटचा प्लांट जो आहे सिमेंटचा तो कसा अडाणीला दिला जगनमोहन रेड्डीनी काय दिलं तेजस्वी यादवने काय दिलं स्टालिनने हेमंत अशी सगळी यादी आहे त्यामुळे राहुल गांधी यांना जे भाजप आणि मोदी आणि अडाणी हे जे काही नातं जोडायचं आहे हे खरं नाही खरं म्हणजे एक आहे तो सेफ आहे राहुल गांधी फेक आहे एक आहे तो सेफ आहे राहुल गांधी फेक आहे ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणामध्ये बारा अडानी बर तो अडानी हजार चारशे कोटी बरोबर ॲग्रीमेंट केलं तर राहुल गांधी हे अडाणी कोणाचे होते जे रायसाने सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट अडाणीबरोबर केला तर गेलोत कोणाचे अडाणी कोणाचे सोळा हजार हेक्टर जमीन अडाणीला गेलोतनी दिली तर ते अडाणी कोणाचे होते गेलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ते कोणाचे होते त्यामुळे या सगळ्या फॅक्ट्सवर ना कुठेतरी माननीय पंतप्रधानांनी एक आहे तो सेफ आहे ही घोषणा देताना राहुल गांधींनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी म्हणजे ओबीसी समाजाला एकूण जर आरक्षण एकोणतीस टक्के असेल तर त्यात माळी समाज अडीच टक्के असेल त्याला अडीच टक्केच आरक्षण मिळणार धनगर समाज पावणे दोन टक्के किंवा सव्वा दोन टक्के त्याला तेवढंच आरक्षण असं प्रत्येक जातीला पूर्ण एकोणतीस महिने त्या त्या प्रमाणे देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवंय हे जाती जाती विभागू नका एक आहे तो सेफ है, हे जम्मू काश्मीरमध्ये एक राहिले असते तर काश्मीरी पंडित सेफ राहिले असते तिथलं वास्तव आपल्याला माहिती आहे अशी देशभरातली अनेक उदाहरणं ही देता येतील त्यामुळे एक आहे तो सेफ आहे हा नारा पॉझिटिव्ह आहे आणि तो पॉझिटिव्हलीच राहुल गांधींनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे धारावीची जमीन अडाणीला देणार आता कोणीही साधी सरकारी पत्रक वाचलं तर हे अडाणीला ती जमीन जाणार नाही ती महाराष्ट्र शासनाच्याच ताब्यात राहणार त्याच्यावर विकसित करण्याचं काम ज्याला टेंडर मिळतं त्याला मिळणार याच्यामध्ये मूळ हे सगळं निविदा टेंडर जे बनवलं ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पवार साहेबांची लोक होती त्यावेळी हे टेंडर केलं त्या टेंडरमध्ये एक कंपनी अडान यांची होती दुसरी एक सेक्लिंग होती अबुधाबीची कुणा शेखची आणि त्यानंतर रेल्वेने ज्या जमिनी दिल्या त्यामुळे टेंडरच्या काही अटींच्या बाबत बदल करून जो टेंडर केलं गेलं त्याच्यामध्ये ज्यांना टेंडर मिळालं ते या सरकारने देण्याचं काम केलं मुळात जे जे लोक धारावीमध्ये राहतात त्या सर्वांना घर मिळणार जे धारावीमध्ये फर्स्ट फ्लोला राहतात आणि ते त्या पद्धतीने अधिकृत नाहीत त्यांना सुद्धा घर देण्याची व्यवस्था या निविदेमध्ये आहे सगळ्या इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ज्या आहेत त्यांना सुद्धा दोनशे पंचवीस स्क्वेअर फिटाचं त्या ठिकाणीच धारावीमध्येच त्यांना दिलं जाणार आताच्या जा डी सी पी आर प्रमाणे पाचशे स्क्वेअर फिटाचा कार्पेट एरिया जो काय असेल टेंडर त्या टेंडरमध्ये त्या पद्धतीचा उल्लेख केला आहे अशा सगळ्या गोष्टी धारावीकरांना राहुल गांधींना पुन्हा एकदा झोपडीतच ठेवायचं आहे त्यांना पक्क घर मिळू नये असं राहुल गांधींची इच्छा आहे अडाणी तर तुम्हीच आणले होते खरं म्हणजे त्यांच्याबरोबर सेक्लिंगचे अबुधाबीची कंपनी ज्या तिथल्या शेखचा हिस्सा आहे त्यांना मिळालं नाही म्हणून राहुल गांधींना चिंता आहे का एक है तो सेफ आहे इनके दिमाग में शेख है असं आम्ही म्हणायचं का एक है तो सेफ आहे धारावी के लिए इनके दिमाग में शेख है असं चित्र आम्ही पुढे आणायचं का धारावीमध्ये कोणती गोष्टी धारावीतल्या झोपडपट्टी धारकाच्या विरोधात झाली हे राहुलजी सांगू शकले नाहीत पत्रकारांनी प्रश्न विचारायच्या वेळी अक्षरशः झारखंडला जायचं सांगून पळ काढला राहुलजींनी दुसरा मुद्दा मांडला की इथली इन्व्हेस्टमेंट गुजरातकडे गेली त्यात त्यांनी एअरबस टाटाच्या विषयाचा उल्लेख केला आता चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला राहुलजींच्याच पक्षाचं सरकार असताना स्वर्गीय रतन टाटा यांचं ट्विट आहे त्यात त्यांनी म्हटलंय द क्लिअरन्स ऑफ द जॉईंट प्रोजेक्ट बिटवीन एअरबस डिफेन्स अँड टाटा ॲडव्हान्स सिस्टीम टू बिल्ड इन फॉर द ओपिनियन ऑफ एविएशन वगैरे वगैरे ते कसं त्या ठिकाणी झालं याचा उल्लेख या ट्विटमध्ये आहे मग फॉक्सकॉन आता फॉक्सकॉनच्या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सविस्तरपणे डिटेल कसं यांच्या काळातच हे महाराष्ट्राबाहेर गेलं या विषयाची माहिती दिली आहे आणि बाकी ह्या महायुती सरकारच्या काळात एकही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नाही राहुल गांधींना माझं आव्हान आहे समोर यावं सिद्ध करावं की हा प्रकल्प तुमच्या काळात गेला आम्ही सिद्ध करू की तुमच्या काळात कोणते प्रकल्प गेले उलट महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक देशात प्रथम कमा क्रमांकावर आहे बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षात एक पॉईंट अठरा लक्ष कोटी बावीस तेवीसला आणि तेवीस चोवीसला एक पॉईंट पंचवीस लक्ष कोटी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिहाईमध्ये तिमाईमध्ये सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आहे ही जर आकडेवारी सांगायची झाली तर एकूण गुंतवणुकीच्या सरासरी एकतीस टक्के ही महाराष्ट्रामध्ये आली आणि आता तिमाईची तर बावन्न टक्के आली ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचा फेक प्रयत्न करतायत आणि त्यामुळे आमचं म्हणणं हे आहे की ज्यावेळी अडाणीला तुमच्याच यू पी ए काळामध्ये तुम्ही इतक्या गोष्टी दिल्या मी नव्वदमध्ये मुंद्रा पाचमध्ये फूड कॉर्पोरेशनचं ॲग्रीमेंट तुम्ही केलं मनमोहन सिंगजी असताना मग एम डी ओचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्यांना दिलं मुनराजे ते सहा ए सी झेड तुम्ही दोन हजार सहा आठला काढले मग दोन हजार दहाला तुम्ही इंडोनेशिया इंडोनेशियान यांचं कसं करून दिलं इतकं ओरिसामध्ये तुम्ही कसं केलं तुमचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये दोन हजार दहाला तुम्ही काय केलं एवढं सगळं रायझिंग ऑफ अडाणी ग्रुप इन यू रेजिम हे वास्तव आहे आणि इथे येऊन उगाच गरीब धारावीकरांना घर द्यायचं नाही ते कुठल्याही शेकच्या घशात घालायचं आहे का हा आमचा त्यातला प्रश्न आहे आज प्रचार संपतो आहे आणि हा प्रचार संपत असताना माझं माननीय उद्धवजी एक प्रश्न आहे तुम्ही ज्या काँग्रेसच्या सोबत महाविकास आघाडी केली त्यांचे नेते माननीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तयार नाहीत प्रियंका गांधी इथे आल्या प्रियांकाजी केरळमध्ये जमाते इस्लामी या संस्थेच्या अधिकृत सहकार्याने निवडणूक लढवत आहेत जी संस्था म्हणते की आम्हाला भारतामध्ये इस्लामिक शासन आणायचं आहे शिव उभाटायला हे मान्य आहे का हा आमचा प्रश्न आहे इंदिराजींनी गरिबी आठवायचा हो नारा दिला पण मोदींनी पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आणले ही आकडेवारी तरी महाविकास आघाडी मान्य करेल का मोदी सरकारच्या काळामधलं इन्फ्लेशन आणि युपीएचं इन्फ्लेशन याचा अभ्यास केला तर नेहमी युपीएचं हे जास्त राहिलं आहे आणि त्यामुळे महागाईच्या खोट्या जाहिराती छापण्यात जागतिक स्तरावर युद्ध चालू असताना बाकी देशांच्या तुलनेमध्ये भारताने कसं इन्फ्लेशन रोखलं हे दुनियेला समोर माहिती आहे आणि अनेक देश ते मान्य करत आहेत मोदीजींनी शेतकरी असतील किंवा बाकी सगळ्या विविध समाजात त्याची मी यादी वाचत नाही कारण मी वेगवेगळ्या भाषणात ते मांडले आहेत तर हे मोदी सरकारने केलेलं काम आणि महायुती सरकारने केलेलं काम हे जनतेसमोर नेऊन महायुतीने मतदानाच्या दिवशी मतदारांनी आवर्जून बाहेर पडून मतदान करावं महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला निवडून आणावं आणि खऱ्या अर्थाने विकासाची गती वाढवावी